हॅलो, गुड मॉर्निंग. आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण हर्बल प्रिपरेशन्स, प्रिपरेशन ऑफ चूर्ण, त्रिफळा चूर्ण. त्रिफळा चूर्ण, हाऊ विल यू प्रिपेअर दी त्रिफळा चूर्ण. त्रिफळा चूर्ण आपण तयार करणार आहोत. त्रिफळा चूर्ण हे तीन फळापासून बनवलं जातं. तीन फळं कुठले कुठले आहेत? तर त्याच्यामध्ये हिरडा, हा बेहडा आहे आणि हा आवळा. तर ह्या तीन फळांचं मिळून जे चूर्ण बनवलं जातं त्याला त्रिफळा चूर्ण असं म्हणतात, किंवा त्याला त्रिदोषिक रसायन असंही म्हटलं जातं. तर त्रिफळा चूर्ण कसं तयार केलं जातं? तर हे हा आहे हिरडा. त्याचं बॉटॅनिकल नेम आहे टर्मिनालिया चेबोला, व्हर्नाक्युलर नेम हिरडा, इंग्लिश नेम चेबोलिक मायराबॉलॉन, फॅमिली कॉम्ब्रटॅशी. हा आहे बेहडा. त्याचं बॉटॅनिकल नेम आहे टर्मिनालिया बेलेरिका, व्हर्नाक्युलर नेम बेहडा, फॅमिली कॉम्ब्रटॅसी, इंग्लिश नेम बेलेरिक मायराबॅलॉन. हा आहे आवळा. या ठिकाणी आवळ्याचं बॉटॅनिकल नेम एम्लिका ऑपिसिनालिस, व्हर्नाक्युलर नेम आवळा, इंग्लिश नेम एम्बिलिक मायराबॅलॉन, फॅमिली इपोर्बिएसी. तर हे तीन फ्रूट जे आहेत, हे तीन फ्रूट्स इक्वल प्रपोर्शनमध्ये घ्यायचं. सगळे 10-10-10 ग्रॅम घ्यायचं, किंवा 20-20 ग्रॅम, कितीही घ्यायचे. आपणाला जेवढे क्वांटिटी घ्यायचे आहे तेवढे त्या सम प्रमाणात घ्यायचे. हिरडा 20 ग्रॅम घ्या, बेहडा 20 ग्रॅम घ्या आणि आवळा 20 ग्रॅम घ्या. हे बरोबर वेट करून घ्यायचं. त्याच्यानंतर वेट केल्यानंतर हे क्लीन करायचं, ड्राय करायचं. त्याच्यानंतर त्याची प्रत्येकाची सेपरेट पावडर तयार करायची, आणि सेपरेट पावडर तयार केल्यानंतर ती पावडर जी आहे ती 80 मेश शिव, म्हणजे 80 नंबरची जी चाळणी आहे त्या चाळणीमधून ते पावडर गाळून घ्यायची, किंवा मसलिन क्लॉथ वापरलं तरी चालेल. मसलिन क्लॉथनं ते फिल्टर करून घ्यायचं, किंवा वस्त्रगाळ करून घ्यायचं. आणि हे सगळ्याचं बरोबर वेट घ्यायचं. त्याचं प्रमाण किती पाहिजे? 1:1:1, म्हणजे सगळ्यांचं प्रमाण 1:1, म्हणजे 10-10-10 ग्रॅम किंवा 20-20-20 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये ह्या तिन्ही फ्रूट जे आहेत ह्या तिन्हींचं सम प्रमाणामध्ये तिन्ही घ्यायचे. हे तिन्ही घेतल्यानंतर पुन्हा त्याची पावडर तयार करायची, आणि पावडर तयार करून गाळून घ्यायची, आणि पुन्हा हे एअरटाईट कंटेनरमध्ये, एअरटाईट कंटेनर, तर असं हे कंटेनर असतं, आणि ह्या कंटेनरमध्ये ते जे चूर्ण आहे ते चूर्ण, ते त्रिफळा चूर्ण तयार होतं. पावडर केल्यानंतर असं हे पावडर तयार होते, आणि ही त्रिफळा चूर्ण पावडर आहे. त्रिफळा चूर्ण पावडर तयार झालेलं आहे, आपण ग्राइंडिंग करून घेतलेलं आहे अगोदरच. या ठिकाणी हे चूर्ण तयार आहे. तीन फळं इक्वल क्वांटिटीमध्ये घेऊन ते वस्त्रगाळ करून वगैरे घेतलेलं आहे, आणि अशा पद्धतीनं हे त्रिफळा चूर्ण तयार झालेलं आहे. हे तीन फळापासून बनवलेलं, तर ते वेगवेगळ्या आजारावरती उपयोगी असतं. इट इज अ आयुर्वेदिक मेडिसिन्स. हे जे आहे ते आयुर्वेदिक मेडिसिन्स आहे, अँड इट कॅन बी क्लासिफाईड ॲज त्रिदोषिक रसायन. आयुर्वेदामध्ये ह्याला त्रिदोषिक रसायन किंवा त्रिफळा चूर्ण म्हणतात. हे वेगवेगळ्या डिसीजवरती उपयोगी होतं. इट कॅन प्रमोट्स दी लॉन्गेव्हिटी ऑफ द लाईफ. लाईफची लॉन्गेव्हिटी म्हणजे लाईफ वाढवण्यासाठी, रिज्युव्हनेशन होण्यासाठी, त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन वगैरे सगळ्या प्रकारच्या एजेसमध्ये, तरुण, लहान, म्हातारे, लहान, सगळ्या एजमधल्या लोकांना हे उपयोगी पडतं. दिस मेडिसिन इट इज यूज्ड ॲज अ अँटी इन्फ्लेमेटरी. अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज वगैरे कमी करण्यासाठी अँटीव्हायरल म्हणून वापरलं जातं. इट इज ऑल्सो इफेक्टिव्ह ऑन हेडेक, डोकेदुखी, डायस्पेप्सिया, असाईट्स. असाईट्स म्हणजे उदर पोकळीमध्ये जे लिक्विड वगैरे साठलं असतं तर ते त्याच्यावरती उपयोग होतो. त्याच्यानंतर ल्युकोरिया. ल्युकोरिया म्हणजे लेडीजमधला डिसीज आहे, यलो व्हाईट वगैरे डिस्चार्ज जातात, तर त्याच्यावरती हा हे मेडिसिन म्हणून वापरलं जातं चूर्ण. ब्लड प्युरिफायर म्हणूनही वापरलं जातं. ब्लड शुद्धीकरणासाठी सुद्धा याचा
उपयोग केला जातो। त्याच्यानंतर आणखी बरेचसेच काही आजार आहेत, अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी अर्थ्रेटिक सांधेदुखी, त्याच्यानंतर ॲनाल्जेसिक म्हणजे पीडानाशक म्हणून सगळे प्रकारचे रोग बरे होतात। त्याच्यानंतर हायपोग्लायसेमिक म्हणजे शुगरमधली जे ब्लडचे जे काही डिसीज असतील किंवा लो ब्लड शुगर असेल तर त्या पेशंटनाही ते शुगर मेंटेन करण्यासाठी यूज केला जातो या चूर्णचा। त्याच्यानंतर अँटी एजिंग प्रॉपर्टी म्हणजे एज जास्त म्हणजे म्हातारपण लवकर येऊ देत नाही त्यासाठीही याचा उपयोग होतो। तर हे वेगवेगळ्या डिसीजसाठी हे वापरलं जातं आणि ह्यासाठी ज्या रिक्वायरमेंट्स आहेत हे चूर्ण बनवण्यासाठी तर फ्रूट्स ऑफ हिरडा भेडा आणि आवळा। तर हिरडा भेडा आवळा हे टर्मिनालिया चेबोला, टर्मिनालिया बेलेरिका आणि इमलिका ऑफिसिनालिस, तर ह्या तिन्हींची फळं एकत्र करून हे चूर्ण तयार केलेलं आहे। आहे पावडर आहे हे त्रिफळा चूर्ण ह्याला म्हणतात आणि ही त्रिफळा चूर्ण तयार झालेलं आहे। हे तयार झाल्यानंतर हे एअरटाईट कंटेनरमध्ये कूल आणि ड्राय प्लेसला असं जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये ठेवलं जातं। बाजारामध्ये हे त्रिफळा चूर्ण या नावानं सुद्धा मिळतं आणि हे ह्या अशा बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि ह्याचं जे डोस आहे तो 1 ते 2 चमचा संध्याकाळी झोपताना घ्यायचा आहे दुधातून किंवा पाण्यामधून। तर हे असे हे त्रिफळा चूर्ण तयार झालेलं आहे, तुम्ही घेऊ शकता।